नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात रंगणार मुख्यमंत्री चषक, राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी, कबड्डी स्पर्धा. गायमुख चौपाटीचा काही भाग खचला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात लावली धोकापट्टी. आणि रामकृष्ण परमहंसानंतर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार संजय केळकर. महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली श्री विठ्ठल क्रीडा मंडळ आणि प्रशांत जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 50वी सुवर्ण महोत्सवाची कुमार कुमारी गट, राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, मुख्यमंत्री चषक, कबड्डी स्पर्धा 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील रेमंड कंपनी मैदान येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी इथे होणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यातील दोन्ही गटातील प्रत्येकी 31 असे 62 संघ सहभागी होतील. या स्पर्धेचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे अशी माहिती नगरसेवक स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक हणमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेविका राधाबाई जाधवर, प्रशांत जाधवर, नगरसेवक दिगंबर ठाकूर, वनिता घोगरे आणि राजेंद्र देशमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडानगरीतील 6 कबड्डी मैदानांची पाहणी देखील करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वी कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दिनांक 1 डिसेंबर रोजी पासून 5 डिसेंबरपर्यंत आयोजित केलेले आहे. या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन माननीय या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या ठिकाणी आपल्याला 25 महाराष्ट्र राज्याच्या 25 जिल्ह्यातून 31 संघ मुलांचे आणि 31 संघ मुलींचे असे खेळले जाणार आहेत. या ठिकाणी 6 ग्राउंड तयार केलेले आहे. 6 ग्राउंडच्यामध्ये या ठिकाणी मुलांचा खेळ खेळला जाणार आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चाचणी स्पर्धा. या स्पर्धेतून जो संघ निवडला जाईल तो देशपातळीवर खेळणार आहे आणि ते यजमानपद ठाणे शहराला मिळालेलं आहे. निश्चितच प्रकारे तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय भूषणावह अशी ही गोष्ट आहे. ठाणेकरांना नवं पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचं ठिकाण उपलब्ध होण्यासाठी ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित केलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग अचानक खचल्याचा प्रकार बुधवारी समोर आलाय. परंतु 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच हा भाग खचला असून त्याची IIT पथकानं पाहणी केल्याचं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या ठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. त्यानिमित्तानं चौपाटीच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी ही चौपाटी उभारण्यात आली आहे. ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारली आहे ती जागा मेरीटाईम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेनं या प्रकल्पासाठी तसंच त्याच्या जोडकामांसाठी सुमारे 12.84 कोटी निधी दिला आहे. मेरीटाईम बोर्डानं या चौपाटीचं काम केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेल्या या चौपाटीचं उद्घाटन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते August 2019 झालं होतं. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाली, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येनं येत असतात, त्यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी इथे धोकापट्टी लावून परिसरात प्रवेश बंद करण्यात आलाय. या वृत्ताला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी चौपाटीचा काही भाग खचलाय. त्याचवेळेस त्या ठिकाणी धोकापट्टी लावून तो परिसर प्रवेश बंद केलाय. खचलेल्या भागाची IIT पथकाकडून पाहणी करण्यात आली असून त्याचा त्यांनी अहवालही दिलाय. खऱ्या पाण्यामुळे खाडीलगतच्या खांबामधील लोखंड गंजल्यानं हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी IIT सुचवल्याप्रमाणे दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. येत्या 2 दिवसात हा प्रस्ताव मंजूर होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. আমার নাম সুলতানা খাতুন, আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর, আমার বাচ্চা
ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প হচ্ছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। संन्यस्त ज्वालामुखी या अध्यात्म आणि भक्त्या नाट्यात स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जिवंत भूमिका साकारणारे भाजपा आमदार संजय केळकर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत। कोमसापच्या रिशोस येथील 17व्या साहित्य संमेलनात स्वराज्यनिष्ठा या नाटकात ते कसदार अभिनयातून ते शिवराय साकारणार आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून आनंद विश्वगुरुकुल इथे स्वराज्यनिष्ठा या नाटकाची तालीम सुरू होती। आमदार संजय केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वावरत होते। शब्दपेक, करारी मुद्रा, आवाजातील चढ उतार, सारे बारकावे त्यांच्या अभिनयातून उपस्थित टिपत होते। मॉरिशसकरांना या नाटकाची आणि आमदार केळकर यांचा अभिनय पाहता येणार आहे। संन्यस्त ज्वालामुखी या नाटकात आमदार केळकर यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची हुबेहूब भूमिका आठवली होती। आता कोमसापच्या निमित्तानं पुन्हा त्यांना त्या तोडीची भूमिका मिळाली आहे। अभिनेते राजन बने यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे। प्राध्यापक प्रदीप ढवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत। प्राध्यापिका हर्षला लिखिते, मासाहेब जिजाऊ, वैदेही कोळंबकर, सोयराबाई, सुशील वाघुले, हंबीरराव, अमित मोरे, दिलेर खान, डॉक्टर जे बी भोर, अनाजीपंत, राहुल निळे, मुशरफ खान आणि राजन बने हे औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत। प्राध्यापक मंदार टिल्लू यांसह दिग्दर्शक असून वैभव पटवर्धन पार्श्वसंगीत तर ध्वनी आणि संवादाची बाजू अभिनेते उदय सबनीस सांभाळणार आहेत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाईनाका इथे तातडीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात 1 डिसेंबर ते दुपारी 12 ते रात्री 12 असे 12 तास MIDC कडून येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या दुरुस्तीच्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सर्व भाग तसंच वागळे प्रभाग समिती, रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मारडा प्रभाग समितीतील कोलशेत, खालचा गाव येथील पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहील। या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलंय। पूर्वेकडील खुणी पलावाच्या हद्दीत MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी सापळा लावून अटक केली। दोघांकडून 2,32,000 रुपये किमतीचा 58 ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल MD पावडर जप्त करण्यात आली आहे। अर्शद करार खान आणि शदाबुद्दीन मोइनुद्दीन सय्यद अशी अटक आरोपींची नाव आहेत। त्यांच्याकडून 1 दुचाकी, 2 मोबाईल फोन्स आणि 2,23,404 रुपयांची रक्कम असा एकूण 5,30,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हनुमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे, तारमळे यांचं पथक रवाना झालं। अंमली पदार्थ विक्री करणारे पलावा सिटी गेट नंबर 2 इथे आल्याची माहिती मिळताच दोघांना सापळा लावून अटक करण्यात आली। अटक केलेला अर्शद आणि पलावा फेज 2 मधील फाउंटन इथे राहतो, तर शदाबुद्दीन हा राजस्थान येथील शोरक्रान लंगरखाना येथील राहणार आहे। अर्शद याच्यावर मुंब्रा पोलीस ठाणे आणि नवी मुंबईतील MPMC पोलीस ठाण्यात MD पावडर बाळगल्याप्रकरणी आधीच गुन्हे दाखल असल्याचं तपासात समोर आलंय। तो अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे। काल लोडा पलावा फेज 2 या ठिकाणी मनपाडा पोलीस स्टेशनचे DPC API तारमळे आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी संशयित 2 इसमांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या जडतीमध्ये जवळजवळ 58 ग्रॅम MD मेथाडॉन हा अत्यंत घातक असा अंमली पदार्थ जप्त करण्यात मनपाडा पोलिसांना यश आलेले आहे। तो जवळजवळ 2,32,000 आहे आणि त्यांच्याकडे
एक मोटरसायकल, दोन मोबाईल आणि रोख कॅश 2,23,000 असा एकूण 5,30,000 मुद्देमाल या टीमनं जप्त केलेला आहे. जे आरोपी ताब्यात घेतले पैकी अर्शद करार खान हा जो आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंब्रा आणि APMC पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत. आणि त्याचा जो जोडीदार आहे शादाबुद्दीन सय्यद हा अजमेर राजस्थानचा मूळचा राहणारा आहे. तो नुकताच या भागात येऊन त्याला जॉईन झालेला आहे. त्यांची दोघांची आज जवळजवळ 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTube वरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात रंगणार मुख्यमंत्री चषक, राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी, कबड्डी स्पर्धा. गायमुख चौपाटीचा काही भाग खचला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात लावली धोकापट्टी. आणि रामकृष्ण परमहंसानंतर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार संजय केळकर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.